नमस्कार, मी रूपा चौधरी SBT न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. काल अंबरनाथ मध्ये भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. अंबरनाथ शहरात शंकर हाइट्स या इमारतीमध्ये राहणारा सुमेद लोहार हा 4 वर्षांचा मुलगा सकाळी आपल्या मित्रांसोबत खेळत असताना 4 ते 5 भटकी कुत्री तिथे फिरत होती. यावेळी सुमेदने एका कुत्र्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता त्या कुत्र्यासह 3 ते 4 कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हा मुलगा जखमी झालाय. सुदैवानं इमारतीतील स्थानिक रहिवाशांनी हल्लेखोर भटक्या कुत्र्यांना हाकलून लावल्यामुळे या चिमुकल्याचा जीव वाचलाय. मात्र या हल्ल्यात सुमेदच्या पाठीवर जखम झाली. मुंब्र्यात 29 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मुंब्र्याच्या ठाकूरपाडा परिसरात साईधाम अपार्टमेंटमध्ये राहणारे सलमान शेख यांनी दोरीनं फॅनला फाशी लावून आत्महत्या केली. याबाबत मुंब्रा पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीयेत. मात्र मुंबई महापालिकेने मुलांना शालेय पोषण आहार पुरवण्यासाठी महिला संस्था आणि महिला बचत गटांना तब्बल 224 कोटींचं कंत्राट देण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरू होऊ शकलेल्या नाहीयेत. पुढील वर्षी शाळा सुरू होतील की नाही हे आत्ताच सांगणं अवघड आहे. असं असतानाही पालिकेत पोषण आहार शिजू लागलाय. पुढील 3 वर्ष विद्यार्थ्यांना अन्नाचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने महिला संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट इत्यादींकडून स्वारस्याची अभिव्यक्ती अंतर्गत अर्ज मागवले होते. या कामासाठी अनेक अर्ज पालिका दरबारी प्राप्त झाले. यासाठी 1000 विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले असून गटनिहाय कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी हे चांगले मित्र असून त्यांचा व्हॉट्सअपवरचा संवादही मैत्रीपूर्ण होता. याचा TRP घोटाळ्याशी काही संबंध नाही असा दावा गोस्वामींनी उच्च न्यायालयात केलाय. TRP घोटाळ्याप्रकरणी जामिनावर सुटलेले बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातलं व्हॉट्सअप चॅट मागे प्रसिद्ध झालं होतं. त्याचा TRP घोटाळ्याशी काही संबंध नाही आहे असा दावा गोस्वामी यांनी केला. या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावं आणि प्रकरणाचा तपास CBI वर्ग करावा या मागणीसाठी गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या ARG आउटलेअर मीडिया या कंपनीनं याचिका केली आहे. लुडो खेळताना मित्र सतत जिंकत असल्याच्या रागातून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात घडलाय. या प्रकरणी 34 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अमितराज पोपट हा पोलिसांच्या ताब्यात आहे. तो एक वाहन चालक होता तर मयत तुकाराम ललावडे हे 52 वर्षीय गृहस्थ सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मालाडच्या दारूवाला कंपाऊंड मध्ये वास्तव्यास असलेले हे दोघे जण रात्री पैसे लावून लुडो खेळत असताना तुकाराम सतत जिंकत असल्याचा अमितला राग आला. त्याने तुकारामना मारहाण केली. यातच जखमी होऊन तुकाराम यांचा मृत्यू झाला. मेट्रो प्रकल्पात अडसर ठरणाऱ्या 85 वृक्षांवर कुऱ्हाड कोसळणार आहे तर 123 वृक्ष पुनर्रोपित केले जाणार आहेत. MMRDA उभारण्यात येत असलेल्या Metro 7 या प्रकल्पाअंतर्गत अंधेरी पूर्व येथील मेट्रो स्थानकाच्या बांधकामात 93 झाडं अडसर बनतायत. त्यापैकी 21 झाडं कापायला तर 72 झाडांचं पुनर्रोपण करायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीला सादर करण्यात आलाय. वृक्ष संवर्धनाचा वसा घेतलेली सत्ताधारी शिवसेना याबाबत कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. परमवीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. त्यामुळे परमवीर सिंग यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. वाझे यांना अटक झाल्यानंतर परमवीर सिंग इतके दिवस गप्प का राहिले, ते का बोलले नाहीत असा सवाल देशमुख यांनी केलाय. त्यांचा आरोप आहे की ACP संजय पाटील आणि सचिन वाझे यांना स्वतः परमवीर सिंग यांनी सेवेत आणलं होतं. ते त्यांच्या जवळचे होते. मात्र स्फोटक प्रकरणातून स्वतःला वाचवण्यासाठी परमवीर सिंग हे सर्व करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी असे आदेश द्यायला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या. तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करून SBT न्यूज ॲप डाउनलोड करा आणि मिळवा आपल्या परिसरातील घडामोडींची पूर्ण माहिती एका क्लिकवर.